जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील करत असलेल्या उपोषण स्थळी जालना पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमारानंतर आंदोलकाचा भडका राज्यभर उडाला होता। या घटनेवरून काल पहिल्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत लेखी उत्तरात त्या दिवशी घडलेल्या घटनेचा मुख्य तपशील सादर केला आहे। त्याचबरोबर निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची आणि केलेल्या कारवाईची माहिती त्यांनी दिली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांनी बचावात्मक आणि वाजवी पद्धतीने बळाचा वापर केल्याचं या ठिकाणी म्हटलं आहे। त्याचबरोबर या घटनेत जवळपास 50 आंदोलक जखमी झाले असून 79 पोलीस जखमी झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे। यात पोलीस सर्वाधिक जखमी झाल्याचं फडणवीस यांच्या निवेदनावरून स्पष्ट झालं आहे। दुसरीकडे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या लाठीमारानंतर गुन्हे दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व गुन्हे सरसगट मागे घ्यावे यासाठी सातत्याने सरकारकडे मागणी केली आहे। मात्र या संदर्भात फडणवीस यांनी कोणत्याही पद्धतीने गुन्हे सरसगट मागे घेण्यात नकार दिला आहे। या सर्व बाबीची माहिती घेतल्यानंतर गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया केली जाईल असं त्यांनी लेखी निवेदनात म्हटलं आहे।